गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते मित्रांनो खूप सारे लोक यूट्यूबवरती सांगत होते की मार्केट क्रॅश होईल फॉल होईल फार मोठा फॉल होईल परंतु खाल तसं काही झालं नाही कारण मी त्याची जी काही कारणं आहेत ती तुम्हाला काल सकाळीच सांगितली होती तर आजचा व्ह्यू काय राहील हे लक्षात घ्या तर त्यासाठी आज आपण जाणून घेऊयात की यू एस मार्केटमध्ये काल रात्री काय झालं ते तर यू एस मार्केटमध्ये काल जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळालं तिथलेही मार्केट्स ओव्हरसोल्ड झोनमध्ये होते त्यामुळे ते शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळालं परंतु ते फार मोठं होतं ऑलमोस्ट दोन टक्क्यापेक्षा जास्त तिथले इंडेक्स जे आहेत तर ते अपसाईडला आहेत मग याचाच पूर्ण जगावरती इम्पॅक्ट होतो आणि एशियन मार्केट्स ऑलमोस्ट हायर आहेत सगळे परंतु काल यू एस मार्केट डाऊन असूनसुद्धा आपलं मार्केट चांगलं परफॉर्म करत होतं त्यामुळे आपलं गिफ्ट निपटी थोडं कन्फ्यूज झालं सकाळी सकाळी गिफ्ट निफ्टीचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट पंचवीस हजार शंभर क्रॉस करून गेले होते परंतु ते नंतर थोडेसे डाऊन झाले आणि आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की एक पन्नास साठ पॉईंट मार्केट जे आहे ते गॅपअप ओपन होईल तर पहा आता टेक्निकली मार्केट काय आहे तर टेक्निकली जोपर्यंत मार्केट पंचवीस हजारच्या खाली आहे तोपर्यंत मार्केट बेरीश झोनमध्ये आहे फॉर द शॉर्ट टर्म हे लक्षात घ्या आता महत्त्वाची गोष्ट काय की आज मार्केट जिथे ओपन होत आहे तर पंचवीस हजारच्या अगदी जवळ मार्केट ओपन होईल असं मला वाटतं म्हणजेच काय की पंचवीस हजार क्रॉस करून मार्केटनं वरती ॲटलिस्ट पंधरा मिनटं सस्टेन केलं पाहिजे मग मार्केट आपण म्हणू शकतो हो की पूर्ण जो बेरिशनेस आहे तर तो, तो संपून जाईल आणि मार्केट पुन्हा एकदा पोलीस झोनमध्ये जाऊन तिथे क्लोज करेल आणि मग हायर साईडला आपण काय म्हणू शकतो हो त्याला की एक कन्सॉलिटेशन होऊ शकतं आता दुसरी महत्वाची गोष्ट मार्केटला जर स्ट्रॉंग बॉटम बनवायचा असेल कारण मार्केट एकदाच खाली आलं ओके ज्या दिवशी तीनशे प्लस पॉईंट मार्केट खाली गेलं होतं तर तेव्हाचा जो लो आहे तो मे बी काहीतरी चोवीस सा हजार सातशे आणि आठशेच्या दरम्यान काहीतरी आहे एकदा चेक करून घ्या तर तो जर बॉटम कन्फर्म करायचा असेल तर मार्केट सरळवर जाता कामाने पंचवीस हजारापासून एक फ्रेश सेलिंग मार्केटमध्ये यायला पाहिजे एक दोन तीन दिवस मार्केटनं तिथे काढायला पाहिजेत त्यानंतर त्यान तर्या मार्केट पुन्हा त्या झोनमध्ये आलं पाहिजे डाऊन साईडच्या आणि चोवीस हजार सातशे आठशेच्या दरम्यान म्हणजे मोस्टली चोवीस हजार आठशेपर्यंत जरी आलं डाऊन साइडला तरी सुद्धा म्हणजे मे बी इंट्राडे मध्ये तरी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की एक डबल बॉटम तिथे क्रिएट होईल आणि त्यानंतर जेव्हा मार्केट पंचवीस हजार क्रॉस करेल डिसेसिव्हली आपण म्हणू शकतो की मार्केट पुन्हा एकदा स्ट्रॉंग झालेला आहे परंतु इमिजिएट बेसिसवरती जर तुम्ही पंचवीस हजार जर क्रॉस केला तर तो मे बी फेक ब्रेकआउट होऊ शकतो अदरवाईज ती रॅली फार जास्त सस्टेन करेल अशी शक्यता थोडीशी कमी राहील हे लक्षात घ्या तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता आणि ग्लोबल क्यूज पाहता ग्लोबली आता मार्केट्स थोडेसे रिकवर व्हायला सुरुवात झाली मग आज आपल्या मार्केटमध्ये साहजिकच आहे एफ एम सी जी त्यानंतर फार्मा आणि जे काही स्टॉक्स ओव्हर सोल्ड झोनमध्ये गेले असतील मे बी रिलायन्स वगैरे हो तर हे एल एन टी वगैरे हे ह्या स्टॉक्सनी मार्केटला सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे त्यानंतर आज आय सुद्धा चांगलं करू शकतं त्याचं कारण असं की काल आय टीनं बॅड परफॉर्म केलं होतं ड्यू टू ग्लोबल क्यूज कारण यूएस मार्केटला ते जास्त फॉलो करतं आय टी मग आज काल रात्री तिथे फार चांगलं परफॉर्मन्स झालेलं आहे आणि आप आपले जे काही एरियास तिथं काम करत आहेत तर ते सगळे ग्रीनमध्ये क्लोज आहेत त्यामुळे आपण म्हणू शकतो की आज जे काही आय टी आहे तर ते चांगलं काम परफॉर्म करू शकतं बघूयात मार्केट सुरू झाल्यानंतर कोण कोण सपोर्ट करत आहे मार्केटला तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर बजाज फायनान्स बजाज फिन्सर हे दोन्ही स्टॉक पुन्हा फोकसमध्ये राहतील कारण काल जो आय पी ओपन झाला बजाजचा तर तो पहिल्याच दिवशी हंड्रेड पर्सेंट सबस्क्राईब झालेला आहे अजून तर दोन दिवस बाकी आहेत म्हणजे हंड्रेड पर्सेंट तो ओव्हर सबस्क्राईब तर नक्कीच होईल कारण बजाज एक चांगला ग्रुप आहे नोन कंपनी आहे ब्रँड मोठा आहे त्यामुळे तेवढं तर पॉसिबल आहे तर मग पाहूयात की एक नवीन आय पी ओसुद्धा येतो तोही आय टी कंपन्यांमधला बऱ्याच वर्षानंतर आय टीचा आय पी ओ येतो आहे म्हणून कंपनी आहे तर त्यांचा आय पी ओ येतो आहे एक इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनी आहे फार चांगली कंपनी आहे तर ते फार मोठा आय पी ओ घेऊन येत आहेत तर मग पाहावं हो लागेल की आय टी सेक्टरवरती त्याचा कसा इम्पॅक्ट होईल मे बी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो असं मला वाटतं तर आता ग्लोबली तर सगळं व्यवस्थित आहे आपल्याकडे हे सगळं ठीकठाक <coughs> आहे परंतु आज इमिजिएट बेसिसवरती काय होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे पंचवीस हजार म्हणजे प्रश्न एवढाच आहे की पंचवीस हजार ब्रेक करून वरच्या बाजूला सस्टेन करेल की पंचवीस हजारावरनं एक फ्रेश सेलिंग इनिशिएट होईल ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे जर फ्रेश सेलिंग इनिशिएट झालं तर ती गोष्ट मार्केटसाठी एक चांगली गोष्ट आहे हे लक्षात घ्या आणि इमिजिएट बेसिसवरती जर मार्केटनं पंचवीस हजार ब्रेक करून जर वरच्या बाजूला सस्टेन केलं तर आपण म्हणू शकतो की डबल बॉटम बनणं गरजेचं असतं कारण एकदा सेलर्सनं ट्राय करणं फार जास्त इम्पॉर्टंट असतं कारण सेलर्स मग वीक होऊन जातात आणि मग त्यानंतर जेव्हा मार्केट रॅली करतं त्यानंतर मग सेलिंगसाठी फार काही कोणी येत नाही हा त्याच्यामागचा एक लॉजिक आहे बाकी काही नाही तर मग पाहूयात की आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन बिल्डअप होतं आहे त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड करायला विसरू नका आणि जर तुम्हाला ऑप्शन सेल करायचे असतील तर फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कारण मध्यंतरी म्हणजेच परवा <coughs> जेव्हा इमि इमिजिएट मार्केट पडलं होतं तेव्हा विक्स वाढला होता त्यामुळे ऑप्शनच्या प्राइसेस इन्फ्लेट झाल्या होत्या त्यामुळे पुट ऑप्शन जर तुम्ही म्हणाल तर चोवीस हजार पाचशेच्या खाली आणि चोवीस हजार पाचशे ते सातशेच्या दरम्यान थोडी रिस्क घेऊन तुम्ही करू शकता आणि अपसाईडला म्हणाल तर पंचवीस हजार तीनशे चारशे आणि पाचशेच्या आसपास जसं जसं मार्केटवर जाईल किंवा मा खाली येईल त्या हिशोबाने तुम्हाला पोझिशन ॲडजस्ट करून व्यवस्थित तुम्हाला स्ट्रॅडल स्ट्रँगल वगैरे बनवून चांगल्यापैकी काम करता येऊ शकतं कारण आता एक्स्पायरीसुद्धा जवळ आली आहे गुरुवारी म्हणजे तीन दिवस हार्डली तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ आप कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा आमच्यासोबत आणि जॉईन व्हा तर मग मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद